केवळ पाणी नाही म्हणून एखाद्या सरकारी आरोग्य केंद्रात प्रसूती केली जात नाही हे ऐकून कदाचित कुणालाही विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. ही अवस्था आहे चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची. इथे ही परिस्थिती आजची नाहीये, तर मागील 1.5-2 वर्षांपासून इथे पाण्याची बोंब आहे. हे आहे माजरीतलं प्राथमिक आरोग्य केंद्र. 21 गावं या आरोग्य केंद्राशी जोडली. हे आरोग्य केंद्र सर्व सोयींनी सुसज्ज आहे, मात्र तरीही या केंद्रात रुग्ण येतच नाही, कारण इथं पाण्याची सोय नाही. या रुग्णालयाला शासकीय नळ देण्यात आलाय, पण मागील 1.5 वर्षांपासून माजरी येथील पाणी पुरवठा योजना कोलमडलीय. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये एक बोरवेल आहे, पण ती खोल गेल्यानं पुरेसं पाणी कर्मचाऱ्यांनाच मिळत नाही, त्यांना दूरवरून पाणी आणावं लागतं. कर्मचाऱ्यांचेच इथं हाल होत असल्यानं रुग्णालयाकडे रुग्ण फिरकतच नाहीत. गेल्या 1.5 वर्षांपासून इथं प्रसूतीही होत नाही. 1.5-2 वर्षांपासून आरोग्य केंद्राची स्वच्छताही झालेली नाही. प्रयोगशाळेतील साहित्य धूळ खात पडलंय, पण अशाही अवस्थेत इथले कर्मचारी आपली सेवा देत आहेत. 1 ते 1.5 तास पाणी भरायला लागतं. एका वेळेस 3 क्वार्टरचे लोक पण आम्ही वेळेवर पाणी, आणि त्यामुळे आमच्या क्वार्टरवर पण फारसे लोक राहत नाही. नेमके 3 1 MO आणि 2 NM राहतात, त्यांना साधी पाण्याची सुविधा नाही आहे. तर 1.5 तास आम्हाला पाणी भरायला लागत आहे, त्यामध्ये डोक्यानी पाणी न्यावं लागत आहे. तर मग ही आमची सुविधा लवकरात लवकर करून द्यायला पाहिजे. पाण्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिली, परिस्थिती समजावून सांगितली, मात्र पारदर्शी कारभाराचं लक्षण अजूनही दिसलेलं नाही. या आरोग्य केंद्रात केवळ पाण्याची समस्या आहे असं नाही, तर कोळसा खाणींमध्ये केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे भिंतींना तडे गेलेत. फ्लोरिंग देखील जमिनीत खचत चाललंय, त्यामुळे इथले सर्व बेड रिकामे पडलेत. पाण्याची म्हणजे खूप मोठी समस्या आहे, आणि कसं लॅबला प्रत्येक गोष्टीला पाणी लागते. इथं ब्लडचं चेकअप होते, ANC लोकांना ANC रुग्णांचं युरिन अल्बुमिन शुगर वगैरे आपण करतो, तर त्यांना पण पाण्याची गरज असते ते बाथरूममध्ये. आणि इथं आपण इन्फेक्शनची हे राहते, चान्सेस असतात इन्फेक्शन व्हायचे, जसं आपण ब्लड वगैरे घेतो पेशंटचं, तर ते याच्यासाठी आपल्याला पाण्याची अतिशय आवश्यकता. डिलिव्हरी करणं बंद कर दिए, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करणं बंद कर दिए हमने, और हमारे को साफ सफाई करने में भी परेशानी है हॉस्पिटल की. पाणी नाही आहे तर साफ सफाई नाही हो रही बराबर, उससे इन्फेक्शन हो सकता है. अखेरच्या घटका मोजणाऱ्या या आरोग्य केंद्राकडे प्रशासन लक्ष कधी देणार असा सवाल इथले नागरिक विचारतायत. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.